वाहतूक पोलीस आणि दुचाकी किंवा चारचाकी स्वारांचा वाद नवीन नाही, मात्र अनेकदा या वादात वाहतूक पोलीस आपली मर्यादा ओलांडल्याचे दिसून येते. गाडी चालकास समजावून सांगत असताना चक्क मारहाणीपर्यंत हा वाद जातो. नाशिकच्या नांदूर नाक्यावर पुन्हा एकदा हा वाहतूक पोलिसांची दबंगगिरी पाहायला मिळाली. एका गरीब रिक्षावाल्यास वाहतूक पोलिसांनी चक्क लातांनी मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नांदूर नाक्यावर पुन्हा एकदा पोलिसांची दादागिरी पाहायला मिळाली. वाहतूक पोलिसांनी एका गरीब रिक्षाचालकाला गंभीर मारहाण करत कायदा हातात घेतला आहे. लहान मुले आणि महिलांसमोर हा मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे व्हिडिओतील मुलगा घाबरत पोलिसांना हात जोडत आहे, तरीही पोलिसांकडून दादागिरी करण्यात येत आहे. या घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात येत असून पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. सदरची घटना ही 19 एप्रिल 2019 रोजीची आहे. शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी तपोवन परिसरात वाहन तपासणी मोहीम राबवित असताना त्यांना सदर रिक्षा क्रमांक MH15FU5840 मालक हा मागे 4 व पुढे 2 असे अवैध प्रवासी वाहतूक करताना आढळला असता त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने कर्मचाऱ्यांना कट मारून वाहन वेगाने पळवले. मागून आलेल्या दुचाकीस्वारानेही सदर रिक्षाचालकाने कट मारल्याची तक्रार पोलिसांनी केली. नंतर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करून त्यास थांबविले असता त्याने अवाच्य भाषा वापरत शिबिगाळ केल्याने कर्मचाऱ्यांनी सौम्य बळाचा वापर करत त्यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याजवळ गाडीची कागदपत्रे, लायसन्स, परमिट, बॅच बिल्ला काहीही नसल्याने जवळील युनिटने नेले. दरम्यान वेळप्रसंगी अशा व्यक्तीला ठिकाणावर आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर करावा लागतो. पोलिसांनी त्यास कुठल्याही प्रकारची हानी पोहोचली नाही.